मंडळी नमस्कार. रामबाण उपचारमध्ये मी प्रकाश कत्रे तुमचं स्वागत करते. मंडळी, तुम्हाला आजही मी आलोय मी जंगलात गोपाळ मामांसोबत. गोपाळ मामा एक समाजसेवेचं त्यांनी एक हेच केलं आहे का, जेणेकरून जेवढं जेवढं आपल्याला माहीत आहे ते इतरांना सांगावं. मी त्यांना विषय पटवून सांगितला का, जी आपले औषधं जर पुढच्या पिढीला माहीत झाली तर नक्कीच फायदा होईल. आपले पुण्याचं काम करतोय, लोकांचं भलं करतोय. तर माझ्या हातात एक सुंदर वनस्पती दिसते, बघा, मन मोहून टाकणारी. बघा कशी, कसं वाटलं फूल, छान ना? तर मी आता बघू गोपाळ मामाकडे चाललोय. गोपाळ मामा नमस्कार. नमस्कार. आज तुम्ही आम्हाला नेहमी मदत करताय, नेहमी माहिती देताय. तर आज तुम्ही आम्हाला काय माहिती देणार आहे ते सांगा. ह्यात मला तुम्ही हातात आधीच दिलं, पण मला काही समजलं नाही, फक्त तुम्ही हातात दिलंय. तर आता मला सांगा, हे काय? हे दुधाचं औषध आहे बाळासाठी. बाळासाठी म्हणजे नवीन बाईला दूध उडत, मग डॉक्टर जमत नाही, तर ह्या गावठी उपचार हे झाडाची मुळ्या 5-7 घ्यायच्या, आणि एक रुई म्हणून आपण लग्नाला फुलं आणतो त्याची मुळी एक याच्यात वापरायची. याचा पाक करून आणि पाणी करून, म्हणजे आता याच्या 7-8 मुळ्या, एक रुईचं मूळ बोटभर, बोटभर एवढं सगळं ठेचायचं, ठेचायचं आणि पाणी करायचं. किती पाणी वाटायचं त्याच्यात? पाणी एक अर्धा ग्लास करायचा. अर्धा ग्लास किंवा मग एक दीड ग्लास केला तरी चालतं. आणि ते कुठलेलं चांगलं कुस्करून घ्यायचं आणि गाळून बाईला पेल द्यायचं. बाईला द्यायचं सकाळी, द्यायचं संध्याकाळी. संध्याकाळी दिला आणि सकाळी एक, म्हणजे दोन टाईम द्यायचं. तर वळायचाच असला तर ते पहिलेच संध्याकाळी दिला त्याच्या खाली भरपूर वळतं. तर मंडळी बघा, आपल्या ज्या माता भगिनी असतात बघा, प्रसूती झाल्यानंतर काही बाईचं म्हणजे सांगतात दूध उडतंय किंवा दुधाची कमतरता आहे. तर हे एक गोपाळ मामा एकदम साधं सोपं औषध सांगितलंय. बऱ्याचशा जणांना केलंय त्यांनी, फरक पडलेला आहे. जर तुम्हाला त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलाय, तुम्ही करू शकताय, पण तुम्हाला जर शक्य नसेल तर गोपाळ मामा, गोपाळ दसमा मराड हे मुक्काम पवारपाडा पोस्ट झाप तालुका जव्हार इथले रहिवासी आहेत. जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही त्यांच्याकडे येऊन हे औषध घेऊन जाऊ शकता. ते तुम्हाला औषध निश्चित बनवून देतील. तर मंडळी, त्यांनी सांगितलं याच्या 7-8 मुळ्या, एक रुईचं बोटभर मूळ जर एकत्र कुटून त्याचा चांगला रस काढायचा, साधारण अर्धा ग्लास पाणी होतो, कुस्करून घ्यायचं, गाळून घ्यायचं, सकाळी आणि संध्याकाळी दोन टाईम जर प्यायला दिलं ते बाईला, तर दूध 100% वळेल एवढं आयुर्वेदिक आणि रामबाण आहे. तर मंडळी, तुम्ही निश्चित त्याचा उपयोग करा. तर हे वनस्पतीचं नाव आहे, लोकल भाषेत त्यांच्या जे आजोबा पंजोबा पूर्वीपासून त्यांना हे नाव सांगितलं, दूध वळतंय म्हणजे दुधळी, म्हणजे ते दुधळी हे लोकल नाव झालं. त्याचं सायंटिफिक किंवा शास्त्रीय नाव वेगळे असेल, परंतु त्यांनी त्यांच्या पद्धतीने माहिती देण्याचा प्रयत्न केलाय. तर ही माहिती तुमच्या नातेवाईक मित्रमंडळी यांनाही शेअर करा, त्यांनाही उपयोग होईल. तर मंडळी, आज तुम्हाला मी दुधासाठी, दुधाची कमतरतेसाठी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या रामबाण उपचार या चॅनलला लाईक करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तुमच्या नातेवाईक मित्रमंडळी यांनाही शेअर करा, जेणेकरून त्यांना उपयोग होईल. धन्यवाद.